तर या मॅथमॅटिक्सच्या पेपर संदर्भात आपण थोडंसं पटकन शॉर्ट डिस्कशन करूया. लास्ट मोमेंटसाठी आपण काय करायला पाहिजे, हो की नाही? तर आपण बाळांनो काय करू, स्टार्टिंगला थेरम्स लिहून काढूया सर्व. ठीक आहे, सर्व थेरम्स लिहायचे आहेत तुम्हाला. तर मग कुठले कुठले थेरम्स आय एम पी आहेत, इम्पॉर्टंट कुठले कुठले थेरम्स आहेत, हां तर मी तुम्हाला सांगतो. ते थेरम्स तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ट्रिग्नॉमेट्री टॉपिक आहे, त्यातला कोसाईन रूल. ठीक आहे, कधी कधी ना तुम्हाला कोसाईन रूल आलेला कळत नाही. हां, इन ट्रायंगल ए बी सी विथ यूज ऑन नोटेशन प्रूव दॅट बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू ए सी कॉस बी, अशा प्रकारचा क्वेश्चन येतो जेव्हा तिथं कोसाईन रूलचा उल्लेख नसतो. आपल्या आपण म्हणतो कोसाईन रूल आलाच नाही, असं होतं आहे की नाही? त्यामुळं नीट व्यवस्थित ते स्टेटमेंट पण बघून ठेवायचं आणि प्रूफ पण बघून ठेवायचं. इजी थेरम आहे, आरामात करू शकतो आपण. तुम्ही केलं आहे असेल, फक्त आता रिवाईज करायचं. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना हे? त्यानंतर पुढे पुढचा आहे तुमचा साईन रूल. हं, साईन रूल करून ठेवा. ओके, आता साईन रूलमध्ये समजा ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी इक्वल टू टू आर. तर टू आर जर दिलं नसेल ना परीक्षेत, तर टू आरचं प्रूफ करू नका. आणि जर टू आर दिलं असेल, विचारलं असेल, तरच तो प्रूफ करायचा आहे. ठीक आहे, हां, हे दोन थेरम झाले. त्यानंतर आपण जाऊ स्टेट लाईनकडे, पेअर ऑफ स्टेट लाईनकडे. तर पेअर ऑफ स्टेट लाईनमध्ये प्रूव दॅट द होमोजिनियस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. बस, हां, हा थेरम आय एम पी. आणि त्यानंतर शेवटचा थेरम कोणता? टॅन थीटाचा. टॅन थीटा इक्वल टू मॉड ऑफ टू इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी, या पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे, तो थेरम करून ठेवा, सोपं आहे, इझी आहे. जसं क्लासमध्ये टीचर आणि वर्गात सांगितलं असेल त्यानुसार करा किंवा टेक्स्टबुक फॉलो करा. ठीक आहे, लक्षात आलं? आणि मग उरलेले त्याचे दोन्ही थेरम्स बघून ठेवा फक्त. ऐन वेळेला आपल्याला यूज म्हणजे तिथं लिहिता येईल, पण मी जे महत्त्वाचे आहेत ते आधी तुम्हाला सांगितले. हां, त्यानंतर व्हेक्टर टॉपिककडे चला. तर व्हेक्टर टॉपिकमध्ये पहिले सहा थेरम्स टेक्स्टबुकप्रमाणे, बरोबर आहे, पहिले सहा थेरम. पहिला कोलिनिटीचा आहे, त्यानंतर कोपिनर नॉन कोलिनिटी आणि कोपिनर आहे, त्यानंतर परत कोपिनिटीचा लिनियर कॉम्बिनेशनचा आहे, आणि शेवटचा आहे तुमचा नॉन कोपिनर व्हेक्टर्स असतील त्याचं लिनियर कॉम्बिनेशन एखाद्या स्पेसमधल्या व्हेक्टरसोबत. आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बार प्लस झेड सी बार युनिकली एक्सप्रेस्ड. आणि युनिकनेस या थेरम्समध्ये लिहायचं आहे. थेरम नंबर सेकंड आणि थेरम नंबर फोर्थमध्ये युनिकनेस हा कंपल्सरी लिहायचा, त्याला एक मार्क असतो. ओके, झालं? हां, आता पुढे सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन आणि सेक्शन फॉर्म्युला एक्सटर्नल. यातला इंटरनल येऊ शकतो एक्झामला, पण दोन्ही करायचे. ठीक आहे, हे सहा थेरम झाले. तर हे एवढेच मॅथ्स वनचे थेरम झाले, बरोबर आहे. एक दोन थेरम यातले येऊ शकतात. चार आणि चार आठ मार्क तयार होऊ शकतात, चार आणि तीन सात मार्क तयार होऊ शकतात, बरोबर की नाही? आता मॅथ्स टूकडे चला. बरं, मॅथ्स टूचे थेरम करायचे लगेच, हे झाले झाले. हां, मॅथ्स टूचे कुठला थेरम आहे? चेन रूलचा थेरम लिहून घ्या. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. टेक्स्टबुक प्रमाणेच प्रूफ लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आहे तुमचा इनव्हर्सचा. हां, इनव्हर्सचं स्टेटमेंट लक्षात राहत नाही मुलांना. तिथं वन वन आउंट वगैरे दिलेलं असतं, मध्ये मुलं कन्फ्यूज होतात. पण तुम्ही तसं करू नका, प्रूफकडून जा. प्रूफ सोपं आहे. हां, प्रूफ सोपं आहे. क्वेश्चनकडे बघत बसला तर गळ होईल. मग तिथं लक्षात काय ठेवायचं? डी एक्स बाय डी वाय इक्वल टू वन अपॉन डी वाय बाय डी एक्स आहे का बघायचं, रिसिप्रोकल केलं आहे का बघायचं. मग तो थेरम. त्यानंतर तुमचा पॅरामेट्रिकचा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. ओके, हां, हे तीन थेरम्स लिहून काढा. ठीक आहे, आता त्यानंतर मग आपण जाऊयात डायरेक्टली कुणाकडे? इंटिग्रेशन टॉपिककडे. जर तुम्हाला इंटिग्रेशन काही मुलांना येतही नसला तरी सुद्धा मी सांगतो ते थेरम्स तुम्ही इंटिग्रेशनचे करा. हां, आता टेक्स्टबुकप्रमाणे जर गेलात, बरं का, तर मग मी टेक्स्टबुकप्रमाणे तुम्हाला पेज नंबर पण सांगतो कुठला थेरम तुम्हाला करायचा आहे इंटिग्रेशनमधला, म्हणजे कन्फ्यूज होऊ नये, घोळ होऊ नये म्हणून. हे बघा, जो स्टार्टिंगचा तुमचा थेरम आहे जो तुम्ही करायला पाहिजे तो आहे पेज नंबर याच्या 103 थेरम 1 राऊंड करून घ्या. आणि तो थेरम बघून घ्या. तुम्हाला वर्गामध्ये शिकवलेलं लक्षात राहिलं असेल त्यानुसार बघा. आत्ता बघितलं तरी सोपं आहे, विशेष अवघड नाही आहे. ठीक आहे, थेरम 1 झालं. हां, त्यानंतर तुम्ही थेरम 1 झाल्यानंतर तुम्ही बायपार्ट्सच्या थेरमकडे जायचं डायरेक्ट, 2 बायपार्ट्स. हां, इंटिग्रल यू इंटू बी डी एक्स, त्याचाही पेज नंबर तुम्हाला मी सांगतो लगेच. बघा, बायपार्टचा जो थेरम आहे ना त्याचं पेज नंबर आहे हे पहा इथे 128 पेज नंबरवरती 3.3.1 थेरम दिले आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे. ठीक आहे, हां, तो थेरम्स लिहून काढा. ठीक आहे, होते
बी कॉन्फिडेंट, अलग लक्षात होतं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, होत असतं. हां, त्यानंतर एक छोटासा पिल्लू थेरम आहे, बघा पिल्लू थेरम आहे, दॅट पिल्लू थेरम वी कॅन से पेज नंबर 136 के ऊपर आहे, 3.3.3 इंटिग्रल ऑफ द टाइप म्हणून दिले. हां, त्याचं तिथं प्रूफ दिलेलं आहे बघा. हां, आणि ते एक्झाम्पल पण आहे त्याने दिलेलं, ते एक्झाम्पल्स इथं नका लिहू, जर त्यांनी प्रश्नात पत्रिकेत एक्झाम्पल्स सहित दिले का बघायचं, हेन्स फाइंड असं म्हणले का, हेन्स इव्हॅल्युएट असं म्हणले का ते बघा. ओके, समजलं. हां, हे तीन झाले. त्यानंतर 9 फॉर्म्युले जे आपले मेन फॉर्म्युले आहेत, हां, त्या फॉर्म्युल्याचे प्रूफ्स विचारतात, तर ते कुठे आहेत ते तुम्हाला दाखवतो. पुस्तक उघडा तुम्ही, बघा पटकन. हां, व्हिडिओ पास करून थांबा, लगेच पुस्तक घेऊन या आणि बघा. हे बघा बाळांनो, प्रूफ्स पेज नंबर 111 वरती आहे. पहिला पटकन लिहावर, हे खूप सोपं आहे. पहिला झालं. हां, त्यानंतर दुसरा, हां, त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा तुम्हालाच करायला सांगितलं आहे. हे यांची सिस्टीम सारखी आहे, काळजी करू नका. यांची सिस्टीम सारखी, एक केलं की पुढे आपोआप येत जातं. हां, आता कसं असतं माहिती आहे का, आता महत्त्वाचा दिवस आहे, तुम्हाला ते करता येईल, पटकन होऊन जाईल. हां, हे 7 दिसतात तुम्हाला, हे 7 झाले. हां, त्यानंतर पुढचं तुम्हाला दाखवतो. हां, IMP पण काही पुढचं एक्झामला खूप वेळ आलेलं आहे, तुम्हाला पुढचं सांगतो. एक मिनिट, लगेच पुढच्या पानावर आपण जाऊया. हे बघा, हे आलं बघा मी पेजवरती, 133 पेजवरती तुम्हाला 6 नंबरचा आकडा दिसतोय वरती बघा. 6 इंटिग्रल रूट ऑफ a² - x² 1 म्हणा, 1 खाली 7 नंबर आणि 8 नंबर आले. हां, हे 3 करायचे, स्वतः बनवायचं 7 नंबर आणि 8 नंबर. हां, ठीक आहे. तर ह्या 8 नंबरचा आहे ना खालचा, हा परीक्षेला वारंवार येतोय, येतोय. हां, लक्षात ठेवा, ठीक आहे. हां, आणि त्यानंतर आता चला प्रॉपर्टीजकडे, डेफिनेटच्या प्रॉपर्टीकडे चला. कारण बऱ्यापैकी ना 4 7 7 + 7 14 मार्काच्या आसपास, 13 to 14 मार्काच्या आसपास आपलं काम होईल. हां, कारण कसं आहे, आपण एक्सपेक्टेशननुसार प्रश्नपत्रिका जरी येत नसली असं तुम्हाला पाठीमाग वाटत असेल, तर डोंट वरी यार, करायचं तर आहे ना आपल्याला. हां, एवढं काम करा. हां, तर डेफिनेटमध्ये ना, डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्रॉपर्टीज आहेत की नाही, हां, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला काय करायच्या आहेत आता, जे तुम्ही आधी लर्न केलं असाल नसाल नो इश्यू, तसा विचारच करू नका तुम्ही आता. हां, आहे करायचं, गुपचूप करायचं, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, आपण हुशार आहोत, हे लक्षात ठेवायचं, स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही. पेज नंबर 157 पासून चालू होते प्रॉपर्टी नंबर 2. हां, लिहून घ्या, प्रॉपर्टी नंबर 2, प्रॉपर्टी नंबर 3 पेज पलटा, प्रॉपर्टी नंबर 4, प्रॉपर्टी नंबर 5, ठीक आहे. हां, प्रॉपर्टी नंबर पुढे 161 वर या, प्रॉपर्टी नंबर 7 IMP, प्रॉपर्टी नंबर 8, ठीक आहे. आता 8 प्रॉपर्टी फक्त बघून घ्या, इव्हन ऑडचे सेपरेट व्यवस्थित, ठीक आहे. आणि सॉरी, 160 वरती पण 6 नंबरची प्रॉपर्टी आहे, हां, ती आलेली आहे परीक्षेला. हां, आणि त्याच्या साईडचं जे सम आहे ना, तो पण IMP टाका, कारण तो सम एकदा एक्झामला येऊन गेलेला आहे बोर्ड परीक्षेला, ठीक आहे. तर बघा, हा एवढा भाग झाला आपला थेरमचा, थेरमचा पार्ट आपण केला. हां, हे झाल्यानंतर आता काय करायचं, आता सॉर्टिंग करायची टॉपिकची. एक तर तुम्ही मार्कानुसार सॉर्टिंग करा, ऑर्डर द्या, किंवा इझीनेस टू हार्डनेस असं सॉर्टिंग करा. मग आता आजच्या संध्याकाळी आता व्हिडिओ तुम्हाला मिळणार, उशिरा मिळेल थोडासा, व्हॉटेवर. हां, मग तुमचं जे प्लॅनिंग असणार आहे, आता तुम्ही काही केलं असेल केमिस्ट्रीचा पेपर देऊन आल्यापासून, आता समजा तुम्ही मॅथमॅटिकल लॉजिकला चालू केले, तर लॉजिकमध्ये काय काय करायचे आहेत, तुम्हाला कुठले कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, फर्स्ट पॉईंट, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मतलब कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढताना काय लक्षात ठेवायचं आपल्याला, तर इफ असतं ना, इफने स्टार्ट झालेलं वाक्य, इफ आणि देनच्या मध्ये पी असतं आणि देनच्या नंतर क्यू असतं. पण जर इफ जर मध्ये वापरलं असेल, फॉर एक्झाम्पल, यू विल पास द एक्झाम इफ यू रीड द बुक, हां, इफ मध्ये आले, यू रीड द बुक आहे ना पुढचं, त्याला पी मानायचं आणि मागच्याला क्यू मानायचं. लक्षात आलं का? पण ते जरा तेवढं कॉम्प्लिकेटेड येणार नाही रे, सरळ सरळ प्रश्न येतो. मग इफच्या नंतर पी घ्यायचं आणि देनच्या नंतर क्यू घ्यायचं, मग आधी घ्यायचं गिव्हन लिहायचं, गिव्हन कंडिशनल पी इम्प्लिकेशन क्यू. कॉन्व्हर्स काय असतं? क्यू इम्प्लिकेशन पी, वर्डिंगमध्ये लिहा. ओके, त्यानंतर इनव्हर्स, इनव्हर्स कसं, फक्त निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू. ओके, ना त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी, सिम्बॉलिक पण लिहायचं आणि वर्डिंगमध्ये पण लिहायचं. क्लिअर? पहिला कन्सेप्ट कळला, लक्षात आला आपल्याला, हे करायचं व म्हणजे आठवलं पण तुम्हाला. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट सांगू तुम्हाला, हां, टॉटॉलॉजी कॉन्ट्रेडिक्शन कॉन्टेजन्सी टेबल सगळ्यांना येतो. तिथे काय होतं माहिती आहे का, आपण स्वतःला काय समजतो, मला येतं म्हणून ना लक्ष देत नाही, तसं करू नका, करून बघा, करून बघा. तिथं पी क्यू आलेत का,
पीक्यूआर आले, त्यानंतर फोर लाईन्स आहे की एट लाईन्स आहे हे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घेतल्याचं कसं समजेल. मग एका तासाम तुम्ही करून बघा, ठीक आहे. तिथून पुढे सरका. हां, इक्वेलन्स, लॉजिकली इक्वेलन्सचा प्रश्न येतो, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. मग त्याचे नंबरिंग द्यायचे कॉलमला वगैरे, हां, त्यानुसार व्यवस्थित करायचं. ओके, हां, चला पुढे जाऊयात आपण. हां, त्यानंतर निगेशन, निगेशन. हां, निगेशनसाठी तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे ना निगेशनवाला, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता सिरीजमधला, ठीक आहे. लॉजिकच्या सिरीजमधला निगेशनचा व्हिडिओ बघा, उत्तम तुम्हाला समजून येईल. कारण काय जास्त वेळ असं नाही आहे, पटकन निगेशन तुम्हाला जे बघायचं ते रन करून तुम्ही बघू शकता. ओके, चलो, ठीक आहे. यूट्यूबवरचा व्हिडिओ निगेशनचा वरचा तुम्ही बघू शकता, कारण निगेशन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हां, आता पुढे निगेशन संपले संपले ना, तुम्हाला पुढचं पॉईंट सांगतो कोणता माहिती आहे का. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, सॉरी काय म्हणतात त्याला, क्वांटिफाईड स्टेटमेंट, क्वांटिफायरवाला, म्हणजे फॉर ऑलचे आणि देअर एक्झिस्टचे सम, गेटिंग ना. हां, ओके, मग ते बघा. ते झाल्यानंतर मग आता शेवटी मी जरी नाही सांगितलं तर तुम्ही आयडेंटिफाय द स्टेटमेंट हा प्रश्न तर करणारच आहे, नाही केलात तरी तो येणार आहे तुम्हाला ऑन दिस स्पॉट. ट्रू आहे का फॉल्स आहे ओळखायचं, ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी असणार, फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार. ओके, चला आता मॅट्रिक्सकडे जाऊ. हां, मॅट्रिक्समधला आय एम पी काय आहे, तर पहिला प्रश्न कोणता करायचा आज, आता फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स असा एक प्रश्न आहे. तर त्या इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्समध्ये स्टार्टिंगची मेथड कोणती, बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. पण आता काय होतंय, रो ट्रान्सफॉर्मेशन आलं की सिलेक्शन करायचं नाही, कारण ही चुकण्याचा चान्स आहे. पण जे एक्सपर्ट असतील ना त्यांनी करा सिलेक्ट, पण ज्याला वाटतं की बाबा रो ट्रान्सफॉर्मेशन चुकण्याचा चान्स आहे ह्याला शेवटी ठेवायचं, बरं का, त्याला सिलेक्ट करू नका. अटेम्प्ट एनीमधलं ना एट, आपल्या सेक्शन सेकंडमध्ये अटेम्प्ट एनी एट असणार आहे, पण तिथं दोन मार्काचा प्रश्न सोडून द्या. सेक्शन थर्डमध्ये म्हणजे सी सेक्शनमध्ये जेव्हा येणार प्रश्न हा, बरं का, फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, तर तो सिलेक्ट नका करू, शेवटी करा, तुम्हाला येतो ना शेवटी करा, कारण का चुकण्याचे चान्स आहे. हां, ॲडजॉईंट मेथड आलं ना, हां, तिथं जर टू द पॉईंट आहे, लिहायचं जास्त माहिती मान्य आहे मला, पण टू द पॉईंट आहे पटापटा लिहिता येतं, त्याचं साईनची मिस्टेक करू नका बाळांनो, प्लीज साईनची मिस्टेक अजिबात करू नका, ठीक आहे. तो व्यवस्थित तुम्ही त्याचे मायनर्स काढा, को फॅक्टर्स काढा, किंवा डायरेक्ट दोन्ही पण काढा, पण शो करा, स्टेप्स शो करा, विदाउट शोईंग डायरेक्ट लिहू नका. ओके, हां, त्यानंतर मग तुमचं मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर येणार आहे, आणि मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर झाल्यानंतर तुम्ही ॲडजॉईंट काढणार आहात. हां, काय काढणार आहात, ॲडजॉईंट. ॲडजॉईंट झाल्यानंतर ए इनव्हर्स काढायचा, ए इनव्हर्स इक्वल टू वन अपॉन डिटरमिनंट ऑफ एन टू ॲडजॉईंट ऑफ ए. ओके, हे झालं. त्यानंतर एक सम आहे बघा, ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. तो संपणे आता करून घ्या, बरं का. टू बाय टू मॅट्रिक्स करा, थ्री बाय थ्री मॅट्रिक्सचं करा, आपल्याला येतं ना, हा कॉन्फिडन्स घेऊन पुढे निघायचं, पेपर घेऊन बसा साईडला. हां, मी हे केलं, हे केलं, हे केलं, सरांनी सांगितलं, एवढं केलं. हां, आता पुढे जाऊ आपण. ते झालं पुढचा टॉपिक. पुढचा टॉपिक कुठला आहे मग, ट्रिग्नॉमेट्री. हां, आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पहिल्यांदा प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशनच्या काय ट्रिक्स आहेत त्याचा पण व्हिडिओ आपला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता प्रिन्सिपल सोल्युशन सेपरेटली. त्यातलं जनरल सोल्युशन डिलिटेड पार्ट आहे, ठीक आहे. हां, आणि अजून एक मध्येच तुम्हाला सांगून टाकतो, तुम्हाला वाटलं ना एखादा प्रश्न डिलिटेड पोर्शनवर चाला आहे म्हणून, तर तुम्हाला सांगू का, प्रश्न क्रमांक टाकून ठेवा, इन केस तो प्रॉब्लेम सॉल्व होईल. पण तुम्हाला डिलिटेडही शिकवलं गेलं आहे, त्यामुळे नो वरी, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तुम्ही काहीतरी करू शकाल, पण त्याला सिलेक्ट करू नका ना, अटेम्प्टमध्ये असते काय, अटेम्प्ट येणी कितीतरी सोडायचे असतात तुम्हाला. बघा, 12 प्रश्नातले 8 करायचे म्हणजे 4 सोडून द्यायचे, त्यामुळे जास्त त्या बाबतीत लक्ष देत बसलात ना तुम्ही, कन्फ्युज व्हाल, तुम्हाला टेन्शन येईल, म्हणून 4 ऑप्शन आहेत की दोन्ही सेक्शनमध्ये, सेक्शन बीमध्ये पण तसं आहे आणि सेक्शन सीमध्ये पण तसं आहे. सेक्शन डीमध्ये किती येतं बाबा, त्या ठिकाणी तुम्हाला 5 सोडवायचे आहेत, 3 तिथं सुटतात परत 8 पैकी. हां, झालं, मग आहे ऑप्शनला, मग जास्त काळजी करत बसू नका, ठीक आहे. हां, आता मॅट्रिसेसमध्ये हे झालं इनव्हर्स फाईंड आउट करण्याच्या दोन मेथड्स. हां, आणि त्यानंतर पुढचं कुठलं आहे, वर्ड प्रॉब्लेम असणार किंवा 3 इक्वेशन्स दिलेली असणार आणि ते सॉल्व्ह करायचे असतील सायमल्टेनियसली, तिथं तुम्हाला यूज करायचे आहे इन्वर्जन मेथड. ओके ना, कारण रिडक्शन आपल्या सिलेबसमधून डिलिटेड झालेलं आहे या वर्षासाठी फक्त, बरोबर आहे की नाही. ओके, हां, चला, हे झालं पुढे. ते सम्स नीट बघा व्यवस्थित, वर्ड्समधले जे आहेत कंडिशन्स त्या यूज करा आणि त्यानुसार इक्वेशन बनवा आणि मॅट्रिक्स बनवा, एक्स मॅट्रिक्स बनवा म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स बनवा. ओके, त्यानुसार सॉल्व करायचं. त्यानंतर पुढे हा झाला तुमचा मॅट्रिक्स टॉपिक. आता वेळ कशी आहे माहिती आहे का, टू द पॉईंट जाण्याची वेळ आहे. बघा, डिटेल बघत बसवलात तेवढा वेळ आपल्याकडे उरणार नाही आहे, सगळे टॉपिक्स कव्हर होणार नाही आहेत, रिवाईज होणार नाही आहेत. हां,
ठीक आहे, ते माझं सांगायचं राहिलं होतं म्हणून मी बॅकला जाऊन परत सांगितलं मॅट्रिक्सचं. हां आपण होतो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, ट्रिग्नॉमेट्रीतलं प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला मी सांगितलेलं, त्याचा व्हिडिओ बघा म्हणून सांगितलेलं. ओके हां, आता पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्सवरचा एक सम आहे बघा त्या एक्झरसाइजमध्ये. हां तो तुम्ही बघून घ्या त्याचं कसं कन्वर्जन करायचं, पोलारचं कार्टेशियन, कार्टेशियनचं पोलार. आणि ते झाल्यानंतर मग तिथले जे क्वेश्चन्स आहेत, पहिले 9 क्वेश्चन्स त्या एक्झरसाइजमधले, त्या 9 क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी साईन रूल, कोसाईन रूलचा, प्रोजेक्शन रूलचा जो वापर करायचा आहे तो वापर करा. हां ठीक आहे. बाय द वे प्रोजेक्शन रूलचं पण प्रूफ थोडंसं करून ठेवा. मग सांगताना मी प्रोजेक्शनला महत्त्व दिलं नाही, पण नो नो तसं नाही आहे, प्रोजेक्शनचं पण तुम्ही तो थेरम लिहून ठेवा. ठीक आहे, करून ठेवा. ओके चला. हां त्यानंतर पुढे आता हे झाला तुमचा पहिला भाग ट्रिग्नॉमेट्रीतला. तर दुसरा भाग जो ट्रिग्नॉमेट्रीतला येतो ना, हां तो कुठला आहे, सेकंड पार्ट जो ट्रिग्नॉमेट्रीला येतो, म्हणजे थर्ड पार्ट म्हणू आपण. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन झालं, त्यानंतर तुमचं एक्झाम्पल्स पोलार कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, त्यानंतर एक्झाम्पल्स साईन रूल, कोसाईन रूल. ओके आणि त्यानंतर पुढचा जो भाग येतो ना तो इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीवरचा येतो, त्याची सॉल्ड एक्झाम्पल मात्र व्यवस्थित करा बाळांनो. हां सॉल्ड एक्झाम्पल आणि एक्झरसाइजचे क्वेश्चन्स पण इझी आहेत, तेवढे करून ठेवा इनकेस तिथला येऊ शकतो सम. हां ठीक आहे. आता हे ट्रिग्नॉमेट्री झालं, काळजी करू नका, 10 मार्काचा टॉपिक आहे, खूप मोठा आहे म्हणून भ्यायचं नाही आहे, मी जे सांगितले तेवढे तरी करा. ठीक आहे, कॉन्फिडन्स तुमचं वाढेल. हां आपण पुढे जाऊयात, पुढचा टॉपिक आहे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हां पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची जी काही एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, सगळे क्वेश्चन्स तुम्हाला जमत आहेत का, ज्या जे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत बघा, थेरम्सवरची रिमार्क्स दिलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर M1+M2चा फॉर्म्युला नीट बघा, -2H/B आहे, M1 M2 M2चा फॉर्म्युला A/B आहे, डोंट बी कन्फ्यूज, M1 M2चा फॉर्म्युला आहे, |H^2 H^2 A/B मॉड्युलस कम्प्लीटेड, बरोबर आहे की नाही. अँगल बिटवीन लाईन काढण्यासाठी टॅन्थिटाचा फॉर्म्युला आहे जो आपण थेरम बघतो, तो |H^2 A/B मॉड कम्प्लीट आहे की नाही, हा फॉर्म्युला. तो त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघा, त्यानंतर ऑक्झिलरी इक्वेशनवरचे क्वेश्चन्स, ऑक्झिलरी इक्वेशन BM² + 2HM + A = 0 याच्यावरचे क्वेश्चन्स, फाईंड द कंडिशन दॅट वन लाईन रिप्रेझेंट असं असतं ना, किंवा फाईंड व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, तिथं म्हणजे एखादा लॅम्बडा दिलेला असतो, मग वन लाईन रिप्रेझेंट दिल्यानंतर किंवा वन लाईन पॅरलल, बघा वन लाईन पॅरलल म्हणलं का स्लोपचा फॉर्म्युला -A/B घ्यायचा, आणि परपेंडिक्युलर म्हणलं का स्लोपचा फॉर्म्युला B/A घ्यायचा, समजलं, स्लोपच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक समजून घ्या. हां देन त्याच्यानंतर पुढे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये जे एक्झरसाइजचे क्वेश्चन्स आहेत ते बघा, सॉल्ड एक्झाम्पल पण पाहून घ्या. हां सोपं आहे, हां नॉट हार्ड. हां त्यानंतर शेवटचा पार्ट जो आहे तो डिलिटेड आहे, तरीसुद्धा त्यातला एक 10 नंबरचं क्वेश्चन आहे, त्याचं तो प्रश्न सॉल्ड एक्झाम्पलमध्ये पण रिपीट झाला आहे इकडे, तो तुम्ही बघून घ्या. तुम्हाला मेडियनचं इक्वेशन काढायचं, त्या ट्रायंगलच्या OAB ट्रायंगल दिलं आहे, एक जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि एक लाईन दिली आहे. ओके हां ओके चला. हे झालं आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनबद्दलचं डिस्कशन. हां इन शॉर्ट. हां त्यानंतर व्हेक्टर, मी जे सांगतो ना ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. व्हेक्टरमध्ये काय करायचं, काळजी करायची गरज नाही, घाबरायची आवश्यकता नाही आहे. व्हेक्टरमधली सुरुवात कशी करायची तुम्हाला सांगतो, अभ्यास करायची, हे नीट आहे का, व्हेक्टरची सुरुवात कशी करायची. पहिल्यांदा मला डॉट प्रोडक्ट येतो का, कुठून सुरुवात करायची हे मी सांगवलंय, पहिल्यापासून सुरुवात करू नका. डॉट प्रोडक्ट येतो का, म्हणजे स्केलर प्रोडक्ट, A⁻ⁿ·B⁻ शोधा पुस्तकात कुठे आहे ते. डॉट प्रोडक्ट येतो का, मग डॉट प्रोडक्ट कशासाठी वापरतात, परपेंडिक्युलर प्रूव करण्यासाठी. मग ते सांगितलेलं असतं, शो दॅट दीज टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, किंवा इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट झाला. डॉट प्रोडक्टचे जे तुमचा अजून एक हे कन्सेप्ट आहे बघा, प्रोजेक्शनवरचा, फाइंड स्केलर प्रोजेक्शन, फाइंड वेक्टर प्रोजेक्शन, A⁻ⁿ·B⁻ · B⁻ हे काय, आता तुम्ही पुस्तकात बघून घेते. हां तेवढं करा, अभ्यास करायचं म्हणजे असं करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही रे, भल्ले मोठे पुस्तकं, भरपूर पुस्तकं घ्यायचं नाही, एक आपले दोन पुस्तकं आहेत त्याच्यासमोर बसायचं, जे सांगितलं व्हिडिओ ऐकायचा, तुम्हाला जरा शिक्षकाची साथ असली पाहिजे म्हणून मी इकडून तुम्हाला हे व्हिडिओ बनवून द्यायलो आहे. ओके झालं, समजलं का. हां त्यानंतर तर पुढे हां मी काय म्हणालो, डॉट प्रोडक्ट, हां प्रोजेक्शन झालं. हां आता त्यानंतर क्रॉस प्रोडक्ट डिटर्मिनंट करायचं आहे, लक्षात ठेवा. डॉट प्रोडक्ट A⁻ⁿ·B⁻ फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट I चे कोएफिशिएंट, J चे कोएफिशिएंट, K चे कोएफिशिएंट, मल्टिप्लिकेशन, वॉट एवर साईन घेऊ द्या. ओके आणि क्रॉस प्रोडक्टला डिटर्मिनंट फर्स्ट रो IJK, A⁻ⁿ चे कोएफिशिएंट, B⁻ⁿ चे कोएफिशिएंट, हा झाला तुमचा क्रॉस प्रोडक्टचा सॉल्व करायचा, IJK मध्ये अँसर येतो.
युनिट वेक्टर काढावं म्हणलेलं असते परपेंडिक्युलरचं. मग एन कॅप इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. हे मग त्याच्या क्रॉस प्रोडक्टवरचे क्वेश्चन्स करायचे. अवघड क्वेश्चन करण्याच्या भानगडीत आत्ता पडायचं नाही. तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट येतो का हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. क्रॉस प्रोडक्टवरचे क्वेश्चन करायचे जे जे आहेत सांगितलेले नोटबुकमधून करा किंवा टेक्स्टबुकमधून करा. हां, त्यानंतर जायचं आहे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईपकडे, म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्टकडे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. इथं फुल डिटर्मिनंट आहे. पहिल्या रोला पण ए बारचे कोएफिशिएंट, दुसऱ्याला बी बारचे कोएफिशिएंट, तिसऱ्याला सी बारचे कोएफिशिएंट, हे सॉल्व करायचे, ठीक आहे. हां, हे समजलं. त्यानंतर मग व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईपचा फॉर्म्युला ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार बॉक्स प्रोडक्ट, आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनला 1/6 मल्टिप्लाय करायचं आहे. तो बघा बरं, इथं तुमचा किती कॉन्फिडन्स वाढला, दोन एक्झरसाइज नक्की झाले की नाही. उगा आपण काय करतो, पहिल्या एक्झरसाइजला थांबतो, तिथं वेळ जातो आणि आपण वेक्टर अवघड आहे म्हणून बसतो. अजिबात वेक्टर अवघड नाही, 12 मार्क पुक्कड आहेत, ठीक आहे. हां, त्यानंतर मागं जाता बॅक, हा ना, थोडंसं बॅक जा. कुठं जायचं आहे तर सेक्शन फॉर्म्युल्यावरती. रेशो दिलेला असतो बघा. हां, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट किंवा पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट, डिवाइड द लाईन सेगमेंट जॉईनिंग द दीज टू पॉईंट्स वगैरे दिलं असतं. मग त्यानुसार तुमचा तो फॉर्म्युला आहे बघा. आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन, एम इज टू एन रेशो दिलेला असतो, तो वापरायचा व्यवस्थित, कळलं का. त्यानंतर एक्सटर्नल डिव्हिजनचं पण वाचायचं, त्याचं पण गणित बघायचं, हां बरोबर. त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरचं आय एम पी आहे, हां तो सम बघायचा सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरचा. फाइंड काहीतरी व्हॅल्यू विचारले असते किंवा थर्ड व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स विचारलेले असतात, ओरिजिन जर सेंट्रॉइड म्हणलेलं असतं वगैरे वगैरे. हां, मग त्यावरून ते सम सॉल्व करायचे. टिप्स म्हणजे तुम्ही त्या मार्गाने जावं म्हणून मी सांगितलं बरं का. हां, लक्षात आलं तुमच्या. हां, आणि हे महत्त्वाचा, शो दॅट ए बी सी आर कोलिनियर, किंवा वेक्टर पी बार अँड क्यू बार आर कोलिनियर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन, काहीतरी दिलेलं असतं मध्ये के लॅम्बडा के, काहीतरी काढायला सांगितलेलं असतं. किती सोपं आहे यार. किंवा पी क्यू काढायला सांगितलेलं असतं, किती सोपं आहे, सिम्पल आहे ना. कोलिनियर म्हणजे काय करायचं, डोकं जास्त लावायचं नाही रे. ए बार इक्वल टू लॅम्बडा बी बार. हां, आता तिथं लॅम्बडा काढा म्हणलं असं दुसरं लेटर घ्या ना, मग ए बार ठेवायचा, लॅम्बडाच्या पुढे बी बार ठेवायचा, बरोबर आहे. हां, आलं का लक्षात. मग लॅम्बडाने आतपर्यंत मल्टिप्लाय करायचं, एका ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू काढून घ्यायची. तीन इक्वेशन होईल, तीन इक्वेट होतील ना, आयच्या कोएफिशिएंट, जेच्या आणि केचे, त्यावरून एका ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल, एका ठिकाणी पुट केल्यानंतर रिमेनिंग अननोनची व्हॅल्यू मिळेल. आणि जर समजा तुम्हाला तुमचा अन्सर बरोबर आहे की नाही बघायचं असेल ना, दोन कोलिनियर वेक्टर आहेत ना, त्यांचे रेशो इक्वल असतात बघा. आयचे, जेचे आणि केचे कोएफिशिएंटचे रेशो इक्वल असतात ना, ते क्रॉ जाय साईडला रेशो लिहायचे आणि क्रॉस असं ट्रान्सफर करून पण अन्सर काढू शकतो आपण. हां, सोपं आहे, ठीक आहे. कोलिनियरिटी आणि हे असं सांगू एम सी क्यूला वगैरे, को प्लेनर, तीन वेक्टर दिलेले असतात. ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय, ए बार दिला काहीतरी असं समजा फेकलं मी, 2i + 2j + k, बी बार दिलाय 3i + mj + k, आणि सी बार दिलाय i + 5j + 7k. मग हे को प्लेनर आहेत आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम म्हणतात. आपण काय करायचं, हे तीन वेक्टर लिहायचे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इक्वल टू 0, हां, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0 लिहायचं. त्यानंतर डिटर्मिनंट टाकायचा, दंदन व्हॅल्यू टाकायच्या आय जे के च्या कोएफिशिएंटच्या, सॉल्व करत जायचं, एमची काढायची काय व्हॅल्यू. आलं का लक्षात, समजलं ना. हां, मग आता मी एवढं सांगेल, एवढं तरी तुम्ही केलं तरी बरं होईल, उरला वेळ तर तुमच्या, मी काय तुम्हाला अडवणार आहे का अभ्यास करायला पुढचा, ठीक आहे. हां, हे झालं तुमचं व्हेक्टरचा भाग, क्लिअर झालं व्हेक्टर. हां, आता जे वाटलं असेल सरांनी हे सांगायला पाहिजे होतं वगैरे, तर ते तुम्ही बघा, वाटल्यास तुम्ही मला अप्रोच करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण डिस्कस करू, नो प्रॉब्लेम. हां, चलो आगे बढते हैं. पुढचं आहे आपला लाईन आणि प्लेन. लाईन आणि प्लेन, तर लाईनमध्ये काय मला सांगा विशेष, इक्वेशन ऑफ लाईनची किती फॉर्मॅट आहेत, किती फॉर्म्युले आहेत. आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आणि आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इन टू बी बार मायनस ए बार, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इन टू बी बार क्रॉस सी बार. आता तीनच फॉर्म्युले आहेत. हां, तीन फॉर्म्युल्यावरचे तीन सम सुव्यवस्थित सॉल्व करायचे, जसे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून दिले, ओके. आणि त्यानंतर मग डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. एक पॉईंट दिलेला असतो, त्या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं लाईनपासूनचं. हां, काय फॉर्म्युला आहे त्याचा डिस्टन्सचा. हां, डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए पी स्क्वेअर, ए पी स्क्वेअर मायनस ए पी बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर. काढून व्हॅल्यू पुट करायचा, छान आहे. कधी कधी फूट ऑफ परपेंडिक्युलरवरून पण हा प्रश्न विचारला जातो बघा, फाइंड अ फूट ऑफ परपेंडिक्युलर, मग त्याच्यावरून एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, ते पण बघून घ्या फूट ऑफ परपेंडिक्युलरवरचं. ठीक आहे, पण पुढे जाऊत मग. आता
लाइन झाला बघा, 5 मार्क तुमचे घट्ट, एवढंच करा रे, जास्त करत बसू नका, मोठ्या अवघड प्रश्नात भानगडीत पडू नका, तुमचे तुम्ही केलेलेच प्रश्न अवघड असणार आहेत, म्हणजे सॉरी मोठ्या प्रश्नात येणार आहेत 4 मार्काला 3 मार्काला, त्यामुळे तुम्ही ते करा, ठीक आहे. हां आता प्लेन, प्लेनमध्ये फक्त इक्वेशन प्लेन, हां नॉर्मल फॉर्म आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी, एन कॅप इज युनिट वेक्टर ऑफ नॉर्मल अँड पी इज द लेंथ ऑफ नॉर्मल, आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार दुसरा फॉर्म्युला, फॉर्म्युला एन बार हा परपेंडिक्युलर वेक्टर असतो, ए बार हा पॉईंट असतो, तिसरा फॉर्म्युला आर बार डॉट काय, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असतो, तो डिटर्मिनंट जरी तुम्ही केलात म्हणजे तुमच्या कार्टेशियन फॉर्मॅट कडून जरी गेलात तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि नंतरचा जो फॉर्म्युला आहे तो फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री पॉईंट्स आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार घ्यायचं वळणं आणि ते सॉल्व करायचं आहे. स्टेप्स लिहून दिलेले आहेत व्यवस्थित बघा. हां ठीक आहे, सोपं आहे सोपं आहे सोपं आहे, हां झालं, खूप सोपं आहे, पेपर खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. हां मग प्लेनचा अजून एक प्रश्न असतो बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स, दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन जाणारा प्लेन काढा, तर पी वन प्लस लॅमडा पी टू हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की नाही, इक्वल टू झिरोचा जो असेल तो तुम्ही वापरा आणि त्यानुसार सॉल्व करायचा. आता पुढे प्लेनचं काय करायचं नाही, एवढंच. ओके चला, लाईन प्लेन झालं, 10 मार्क कवर. हां आता पुढे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमाचं एक सम करायचं आहे आज रात्री किंवा उद्या सकाळी जसं तुम्हाला जमेल, म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं प्लॅन असणार आहे, ठीक आहे. आणि मिनिमाइज एक सम करायचं, त्यामध्ये व्यवस्थित ॲरोज ओरिजिनकडल्या आहे का, लेस दॅन असेल तर ओरिजिनकडल्या बाजूला, ग्रेटर दॅन असेल तर ओरिजिनच्या अपोजिट साईडला छोटे ॲरोज मारायचे, आणि शेडेड रिजन नीट शेड करायचं, खूपच डार्क नाही करायचं, आणि जेवढ्या पार्टला तुम्ही शेड केलं आहे तेवढ्याच पॉलिगॉन जो असणार आहे त्याचेच व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स काढायचे सॉल्व करून, किंवा डायरेक्टली ॲक्सेसवर असतील तर डायरेक्टली येतील, आणि तेच झेडमध्ये पुट करायचे, इतर पॉईंट असतील ते पुट करायचे नसतात, प्रश्नात तुमच्या पुस्तकात सोडून दिले, एक्झाम्पलकडे नीट पहा. आपल्याला येतो म्हणतो आपण, ऐन वेळेला चुका करतो, आणि आपल्याला जमले म्हणून आपण जे गणित करतो तेच नेमकं चुकतं, असा प्रकार होऊ नये ह्याची काळजी घ्या, ठीक आहे. हां आता तुमचा हा प्रकार झाला मॅथ्स वनचा पूर्ण, बरोबर आहे. तुम्ही जरी एवढं जरी केलं ना पूर्ण, तुम्हाला 70 मार्क मिळतात, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. आता एवढं सांगितलं ना, एवढं जरी केलं तर तुम्हाला 70 जास्त मार्क मिळू शकतात, पण तरीसुद्धा आता आपण मॅथ्स टूकडे जाऊया. आता मॅथ्स टूकडे जरा रिव्हर्स गाडी घेऊ आपण. मॅथ्स टूकडे तुम्ही आधी स्टार्टिंगला ना काय करा माहिती आहे का, प्रोबॅबिलिटीचा चॅप्टर करा. हा प्रोबॅबिलिटीचं, त्यामध्ये कोणता टॉपिक करायचं, काय त्यातलं काय करायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड द प्रोबॅबिलिटी, जे इंटरमिडिएट प्रोबॅबिलिटी असते ती करायची, बरोबर आहे. आलं लक्षात आहे, टेबलचे गणित असतात बघा ते. आणि त्यानंतर कुठलं सम करायचं माहिती आहे, ह्याचा फाइंड मीन, म्हणजे मीन म्हणजे काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते का, ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय पी आहे हां ते. आणि त्यानंतर मग तुमचं हे काय म्हणतात त्याला, व्हॅरियन्स काढायचं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं, किती सिंपल आहे, एवढ्यावर काम बघतो सर. तुम्ही काय म्हणाल, सर बोलायला सोपं आहे पण करताना वेळ लागतो, लागू दे ना, पण करायला तर सुरुवात होती छान होतं, हां पण झाल्याशिवाय उठायचं नाही हां, हे लक्षात ठेवा, सेटिंग भारी ठेवायची आपल्या उद्याची. हां त्यानंतर मग हे 5 मार्क. हां आता पुढे बायनोमियल आहे ना, बायनोमियल टॉपिक, हां त्याच्यामध्ये नीट हातानं स्वतःनं लिहून गणित करायचे. हां तिथं काय होतं, आपण नुसतं बघतो निघून जातो ना, ऐन वेळेला कॅल्क्युलेशन जमत नाहीत. आणि जर समजा तुम्हाला वाटलं बायनोमियलचे सम सोडवत असताना कॅल्क्युलेशन टफ होत आहेत, एकतर ते तसंच ठेवा, वॉट एवर 3:9 असेल समजा तुमचं, काहीतरी 3:10:19 असेल वगैरे, काठेवर 9 असेल 19 असेल ते तसंच ठेवा. आणि जर सपोज तुम्हाला वाटलं तिथं लॉक टेबल आहे प्रश्नपत्र किंवा सूचनेमध्ये, तर लॉक टेबल घेऊन तुम्ही त्याचं लॉक टेबलनी आन्सर काढून पुढे जाऊ शकता, पण वेळ घालवू नका, कारण पेपर कव्हर व्हायला पाहिजे, जरी 3.5 तास असले तरी पेपर कव्हर व्हायला मुश्किल होतं, ठीक आहे. हां झालं, हे दोन टॉपिक झाले. आता ह्याच्यानंतर कुठं जायचं आपल्याला, तर डिफरन्शियल इक्वेशनकडे यायचं आहे, ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशनकडे यायचं आहे. हां काळजीपूर्वक लक्ष द्या, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑर्डर डिग्री लक्षात ठेवा. ऑर्डर म्हणजे मॅक्सिमम कितवा डेरिव्हेटिव्ह काढला आहे, डबल काढला आहे का ट्रिपल काढला आहे त्या इक्वेशनमध्ये, ती ऑर्डर असते. आणि डिग्री म्हणजे जिथे ऑर्डर बघितली कडे तिथेच पॉवर. पण प्रिकॉशनरी कुठली गोष्ट आहे, कुठलाही डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये असेल तर मल्टिप्लाय करायचं,
कुठल्याही डेरिव्हेटिव्ह टर्मला फ्रॅक्शनल पॉवर 1/2 1/3 किंवा रूट वगैरे असेल तर त्यांनी स्क्वेअरिंग वगैरे करून एका साईडला येऊन स्क्वेअरिंग वगैरे करून तुम्ही त्याला त्यांच्यापासून फ्री करू शकता. फंक्शनच्या मध्ये साईन ऑफ समथिंग, लॉग ऑफ समथिंग, ई रेज टूच्या डोक्यावर डी वाय बाय डी एक्स आला आहे असं असेल म्हणजे आपला डी वाय बाय डी एक्स हा ॲक्च्युली म्हणजे तो फ्री असायला पाहिजे. हां, तो एक पॉलिनॉमियल टाईप दिसायला पाहिजे हे लक्षात ठेवा. कुणाचीही तुरुंगात तो असू नये, त्याला बाजूला काढायचं, मगच डिग्री आपल्याला काढता येत असते. हो की नाही? काही वेळा डिग्री डिफाईंड होत नाही, त्याच्याकडे पण लक्ष द्या. त्यानंतर फॉर्मेशनचे सम्स, हां फॉर्मेशनचे सम्स जे एक्झरसाईजमधले आहेत, हां ते फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन आहे ते करा. तिथं जरा सर्कल आणि कोनिक सेक्शनवरचे काही क्वेश्चन असतात जरा हार्ड जातील. आता त्याच्याकडे लक्ष देत बस बसू नका येत नसेल तर. फक्त फॉर्मेशनवरचे वरचे सम्स बघा, सी वन सी टू असतात, कॉन्स्टंट किती आहेत बघा, आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, तेवढा वेळ डेरिव्हेटिव्ह काढायचा. हां, आणि ते एलिमिनेशन करून पुट वगैरे करून कधी डिटर्मिनंटची मेथड वापरता येते का बघायचं, अभ्यास करायचा अभ्यास. कारण हे बघा, शेवटी दुसऱ्यांनी कितीही सांगू द्या, अभ्यास स्वतःला करायचा असतो. हां, त्यामुळे स्टडी करायची, कॉन्सन्ट्रेशन कोणाला येऊ द्यायचं नाही, रूममध्ये आपल्या बसायचं, सेपरेट बसायचं आणि अभ्यास करा उद्या दिवसभर व्यवस्थित. हां हां, चला त्यानंतर पुढे. हां, सोल्युशन चेक करायचं एक समजतं बघा. हां, व्हेरीफाय व्हेरीफाय वेदर दिस फंक्शन इज सोल्युशन ऑर नॉट. हां, मग ते सोल्युशनचं पण चेक घेऊन टाका. ठीक आहे, चेक करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढून मॅच करायचं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला. तो एक ते तर पॉलिटिक्सच आहे. एलएचएस घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह वगैरे काढून ठेवायच्या आधी एलएचएस घ्यायचं, त्यात व्हॅल्यू पुट करायच्या, सोडवत गेलं की झिरो येतं, आलं इक्वल टू आरएचएस. त्यानंतर मग तुमचं ॲक्च्युअल सोल्युशन. हां, सोल्युशनमध्ये व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म आहे, व्हेरिएबल सेपरेबल सगळे बॉक्स बाजूला करायचे, एका बाजूला डी वाय, एका बाजूला डी एक्स, त्यांचे मित्रमंडळ पाठवून द्यायचे, इंटिग्रेशन काढायचा. ही तर कसं गडबड करता मला कळत नाही यार. इंटिग्रेशन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी लॉगच वाटतं का जिथे? अरे, 1/(1+x)² आले, टॅन इनव्हर्स एक्स घ्या ना. 1/(1+y)² आलं, टॅन इनव्हर्स वाय घ्या ना. एवढं सोपं समजतं, लॉग ऑफ घेतात लेकरं, असं नका करू. हां, 1/(x) आलं, लॉग एक्स घ्या. 1/(x+1) आलं, लॉग ऑफ x+1 घ्या. म्हणजे डिग्री तर बघा कमीत कमी. हां, आता एका वेळेस काय केलं एका मुलांनी, 1/(x²-a²) आहे, तिथं काय केलं, टॅन इनव्हर्स घेतला. अरे, मायनसला टॅन इनव्हर्स येत नाही हो, तिथं 1/(2a) लॉग ऑफ x-a/(x+a) ते आपले स्टँडर्ड फॉर्म्युल्यावर तसं नाही. हां, म्हणून व्यवस्थित सोल्युशनचे सम सोडून द्यायचं नाही कुठलं, पूर्ण कवर झालं पाहिजे. ओके, झालं समजलं. हां, त्यानंतर पुढे जाऊत आपण. हां, सोल्युशनचं त्यानंतर सबस्टिट्युशन असतं त्याच्यामध्ये, म्हणजे काही वेळा व्हेरिएबल सेपरेट होतच नाही. कॉस ऑफ x+y असतं. हां, बरोबर आहे की नाही? मग त्याला यू म्हणायचं ना, x+y किंवा x-y किंवा x²-y²ला. हां, जे असेल ग्रुपिंग त्याचं, त्याला यू म्हणायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डी यू बाय डी एक्स काढायचा, डी वाय बाय डी एक्समध्ये कन्वर्ट करायचं, डी वाय बाय डी एक्सला डी यू बाय डी एक्समध्ये कन्वर्ट करायचं आणि सोल्युशन काढून शेवटी रिसब्स्टिट्यूट करायचं. यूची काय व्हॅल्यू, समजलं ना? हां, त्यानंतर होमोजिनियसचं आहे का बघा, त्याच्यावरचं कोणी जनरल होमोजिनियसवरचं. होमोजिनियसमध्ये y=y/x=v पुट करायचं असतं. क्लिअर? हां, ते लक्षात ठेवा, त्याचे सम्स पण बघा होमोजिनियसवरचे, होमोजिनियस नाव लक्षात ठेवा. हां, झालं क्लिअर? आता पुढे जे आहे ना LD लिनियर डिफरन्शियल, त्याच्यामधलं तुम्हाला सांगतो बरं का. आता मी पेज नंबर, हां हे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत असाल तरच तुम्हाला हे लक्षात येणार आहे. हां, हे बघा, तुम्हाला एक पेज नंबर दाखवतो, ऐका थोडंसं. हे पहा, पेज नंबर 207, त्याच्यावर दुसरं तिसरं चौथं पाचवं आहे IMP आहे बरं का. पेज नंबर 207, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 मागच्या परीक्षेला एकदा आलं होतं, जे सप्लिमेंटरी एक्झाम होती ना त्याच्यामध्ये ते आलेलं होतं बघा परत प्रश्न. ठीक आहे, तर ती चारही प्रश्न हेतल्या LD नाही करायचे, बॅकची जी मेथड आहे ना तुमची व्हेरिएबल सेपरेशननी त्यांनी करायचं. कोणाला अडचण आली की मला सांगा, वाटलेस मी हे एवढे सॉल्व्ह करून पाठवून देईन तुम्हाला. ठीक आहे, हां, त्यानंतर मग तुमचं ॲप्लिकेशन. हां, ॲप्लिकेशनमध्ये लॉ ऑफ ग्रोथ, लॉ ऑफ डीके, तुमचा तो नाही का आपला आवडता न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, लॉग ऑफ θ-θ0/θ1-θ0=-kt और θ=θ0+θ1-θ0(e^-kt). हां, हा फॉर्म्युला आपला. हां, आणि त्याच्यावरून तुम्ही मग टेम्परेचर वगैरे जे आहेत ते प्रश्न सोडवा, सॉल्ड एक्झाम्पल बघून घ्या. वॉटरचं गणित आहे आपलं एक सॉल्ड एक्झाम्पलमध्ये, ते सम बघून घ्या. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन झालं का नाही कवर? हां, मग आता आपल्याला भीती वाटते मोठ्या 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 टॉपिकची राहिलेले. हां, आता कोणाकडे जायचं? ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हकडे जायचं, टँजंट नॉर्मलचं गणित एक म्हणा एक. हां, ते झालं की त्यानंतर मग तुमचं रिलेटेड रेट्सवरचा समय बघा. म्हणजे रेडियसवरचा रेट इन्क्रीज दिलेला असतो, तर सर्फेस एरियाचा काढायचा, व्हॉल्यूमचा काढायचा, त्याच्यावरचे सम्स बघायचे आहे ना, त्याच एक्झरसाईजमध्ये ते पण. हां, कळलं? हां, त्याच्यानंतर पुढे
पण जेव्हा जातो तुमचं ना इन्क्रीजिंग डिक्रीजिंगवरचे क्वेश्चन एवढे सोपे प्रश्न असतात पोरांनो, हातातून घालू नका यार. इन्क्रीजिंग डिक्रीजिंगवरचे शो दॅट दिस इज इन्क्रीजिंग, डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि पॉझिटिव्ह करायचं रे फक्त. हां मला काय म्हणायचं, जे एखाद्या मुलाला कळत पण नसेल ना तर गुपचूप पॉझिटिव्ह केलं तरी आम्हाला गुपचूप मार्क द्यावे लागतात हो, असं करू नका यार प्लीज. हां सोडू नका हातातून. हां हां डिक्रीजिंग म्हणलं तर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होतो, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन झिरो इकडे किंवा डी वाय बाय डी एक्स लेस दॅन झिरो. आणि रिव्हर्स क्वेश्चन असतो, फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, मग इंटरवलचे समजा बघून घ्या उद्या संध्या दुपारून 4 वाजता 5 वाजता वगैरे जसं तुमचं टायमिंग असेल. एक क्षणही वाया घालू नका उद्या, पूर्ण व्यवस्थित या व्हिडिओनुसार तुम्ही करून घ्या. हां क्लिअर लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर पुढे मॅक्झिमम मिनिमम असं, मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू जसं आहे ना. हां दोन ठिकाणी एल पी पीमध्ये पण मॅक्झिमम मिनिमम असते आणि इकडं पण असते. हां ते त्याचा सम, त्याच्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट लक्षात ठेवायची. हे बघा आधी फंक्शन लिहिला एफ ऑफ एक्स इक्वल टू काहीतरी एक्स क्यूब मायनस 3x² + 2x - 15 काहीतरी असेल. हां मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, नंबर 2 द्यायचं. पहिल्याला 1 दिलं, गिव्हनला 1 दिलं, डेरिव्हेटिव्हला दुसरा नंबर दिला, अजून एक डेरिव्हेटिव्ह काढा, काढून घ्या, तिसरा नंबर द्या, खाली या नाऊ म्हणा. दुसऱ्या नंबरचं जे की इक्वेशन आहे डेरिव्हेटिव्ह केलेलं त्याला 0 ठेवायचं असं म्हणायचं, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू किंवा फॉर मॅक्झिमम मिनिमा पुट डाऊन दॅट डेरिव्हेटिव्ह 0. हां त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची, कधी 2 येतील, कधी 1 येईल, कधी 3 येतील. हां 3 सम नसणार आहे, 2चं सम असतो. मग त्या व्हॅल्यू असतात ना स्टेशनरी व्हॅल्यू असतात, मग एक एक व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्ह टाकत जायची. नीट आहे का? डबल डेरिव्हेटिव्ह टाकलं, डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आलं ना मॅक्झिमम असतो, आणि डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर मिनिमम असतो. मग मॅक्झिमम मिळाल्या इक्वेशन 1 ती व्हॅल्यू टाकायची. कोणती मिळालेली नाही आहे, एक्सची व्हॅल्यू जी स्टेशनरी आहे, मग त्याच्यावरून तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळत असते. तसंच मिनिमाचं पण करायचं, पुस्तकात सॉल्ड एक्झाम्पल आहे बघून घ्या. ठीक आहे, काही वर्ड प्रॉब्लेम पण एक्झरसाईजमधले आहेत ते पण व्यवस्थित बघा. मॅक्झिमम मिनिमवरचे बघा झालं आहे का नाही याचा पण टॉपिक क्लिअर. हां ॲप्लिकेशन ॲडव्हरिटी क्लिअर झालं. मग आता बघा ना, ह्या ऑर्डरने गेल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स वाढत चाललं. आता राहिलं कोण? पहिला टॉपिक राहिला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन आणि डेफिनेट, एवढंच राहिलं की नाही सांगा. मग जर समजा तुमचा परफेक्ट स्टडी झाला असेल तर याच्यानंतर तुम्ही कुठं जायला पाहिजे? एरियाकडे जायला पाहिजे. खरं तर खरं तो एक पक्का करून टाकला, 4 मार्क हातातले बदलतात, 4 मार्क डायरेक्ट हातात मिळतात. किंवा तुम्ही त्याला स्किप करून नंतरचं जे काही मी सांगेन ना ते करा. हे बघा पेज नंबर तुम्हाला सांगतो, एरियाचे जे सब क्वेश्चन्स आहेत ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनवरचे, बाउंडेड बाय कर्व नाही का एरिया बाउंडेड बाय कर्व. हे बघा आता तुम्हाला सांगू का बानो, पेज नंबर 180 एक्झाम्पल 1 क्लिअर. हां त्यानंतर नाही का फिगर आहे तिथं पॅराबोला 2 आहेत ते बघून घ्या कसं केलं आहे ते. हां त्यानंतर मग तुमचं पेज नंबर 181 वरती जे क्वेश्चन आहेत ते बघा, आणि मग तिथले सगळे सॉल्ड एक्झाम्पल खरं तर तुम्ही बघायला पाहिजे, व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. एकाला अडचण आली तर गोल करून मला व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं. ठीक आहे हां त्याच्यानंतर पुढे 184 त्याच्यावरती एक्झाम्पल 3 आहे ते पण बघून घ्या. हां आणि आता 5.1 एक्सरसाइजला या. जर समजा याचा हा 4 मार्काचा टॉपिक आहे का नाही, याच्यावर जर 2-2 सिलेक्शन आलं तर प्रश्न क्रमांक 1 एक 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तिथं व्यवस्थित फॉर्म्युला वापरायचा आणि मग अजून एक MCQला कुठे टाकला जाईल. मग एरियावरचा प्रश्न फाईंड एरिया इन्क्लुडेड बिटवीन y = cos x, x = 0, x = π 2 एरिया येतो, 2 स्क्वेअर युनिट येतो, माहिती आहे तुम्हाला. हां ते 0 सोडवल्यावर 0 येतं आहे. हां आपण ॲक्च्युली एरिया 2 असतो तुम्हाला माहिती आहे, खाली आणि वर, हाफ ऊपर होत आहे हाफ नीचे होत आहे. हां ठीक आहे. त्यानंतर 4 मार्काचा प्रश्न सिलेक्ट होत असेल ना तर 187 पेजवरती क्वेश्चन नंबर 3 मधला प्रश्न येऊ शकतो इन केस, पण मला वाटत नाही, पण ठीक आहे हरकत नाही. आणि दुसऱ्यातला क्वेश्चन नंबर 2 मधला ना IMP म्हणून घ्यायला हरकत नाही 192. मग एवढे संप सोडले की 4 मार्क होतात. हां काळजी करू नका, हे झालं. हां आता आपण पुढे जायचं, याच्यानंतर आपलं लक्ष डायरेक्ट डिफरन्शिएशनकडे. हे तुम्ही शेवटी उद्या संध्याकाळी जरी बघितला, तुमचा आता दिवस चालला आहे, तुम्ही किती वाजता करणार आहे तुमच्यावर अवलंबून आहे. आता डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये बरं का, तुम्ही असं करा डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला जे तुम्हाला त्या डेरिव्हेटिव्हमधलं सगळ्यात सोपं गणित वाटतं तिथून सुरुवात करायची. चेन रूल पण सुरुवात केलात ना तुम्ही, ते चेन रूलमध्ये खूप वेळ अडकून बसाल, कारण चेन रूल असे तसे आपण कुठेतरी डोकं लावू शकतोच. बरोबर आहे का नाही? काय होतंय मुलांचं मला असं लक्षात आलं आहे, पुढचे सब पण चेन रूलने सोडवतात मुलं, असं नाही करायचं.
म्हणून ना टू द पॉइंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इनव्हर्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला सगळे टाईप्स आहेत क्वेश्चननुसार, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, साईन इनव्हर्स ऑफ 3 साईन एक्स प्लस 4 कॉस एक्स अपॉन 5 वगैरे असे सम्स असतात ना, ते टाईप्सनुसार जे क्वेश्चन्स आहेत सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन्स असतील दे, म्हणजे तुम्हाला सांगू का बाबा पेज नंबर सांगतो की एक मिनिट हां पेज नंबर सांगतो हे बघा हे सबस्टिट्यूशन एक एक्सरसाइज 1.2 एक्सरसाइज 1.2 मध्ये ना जे तुम्हाला मी आत्ता बोललो होतो ना तो आठवा प्रश्न आहे बघा पेज नंबर 30 आठवा प्रश्न आहे तो पायथागोरियन ट्रिपलेटवरचा आहे. त्यानंतर नववा प्रश्न आहे तो एक्स इक्वल टू टॅन थीटा पुट करायचा क्वेश्चन आहे हां किंवा सबस्टिट्यूशनचा. पुढे पहिल्या टॅन आहे, दुसऱ्या टॅन आहे, तिसऱ्यामध्ये बघा बघितलं तर तिथं पण टॅन आहे, चौथ्या प्रश्नामध्ये कॉस आहे हां ठीक आहे, साईन पुट करायचं चौथ्यामध्ये किंवा कॉस पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कॅन्सल येत असतं. त्यानंतर पाचव्यामध्ये एक्स इक्वल टू कॉस थीटा पुट करायचं, सहाव्यामध्ये इरिस टू मायनस एक्सला वन आपण इरिस टू एक्स ठेवायचं, इरिस टू एक्सला टॅन थीटा पुट करायचं, हे तुम्ही बघून घेतलेले प्रश्न. त्यानंतर दहाव्यामध्ये तो तुमचा टॅन इनव्हर्स वाला टॅन इनव्हर्स एक्स मायनस वाय अपॉन 1+x नाही का, टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जे तुम्हाला पक्के जमतात ना तेवढे करत जायचे रे आता हां ठीक आहे. त्यानंतर बॅक साईडला आलात तर तुम्ही डेफिनेशनवरचे सम्स आहेत, तुम्हाला जर कळत असलं तर करा एक नंबर दोन नंबरचे सम, हे डेफिनेशनवरचे डायरेक्ट थेरमवरचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे हे बघा आता पहिला प्रश्न आहे ना, जास्त डोकं लावायचं नाही रे, त्यांनी इनव्हर्सचा क्वेश्चन विचारला आहे का नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह, तर dx बाय dy विचारलं आहे बरोबर आहे का, फाईंड अ डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन दिस युजिंग डेरिव्हेटिव्ह हां इनव्हर्स विचारलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून पहिला प्रश्न आहे ना ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढावी लागते, dx बाय dy काढावं लागतं आणि त्याच्यावरून dy बाय dx मिळत असतं, असा प्रकार असतो ठीक आहे. दुसरा प्रश्न जो आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग, आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढून उलट करायचं फक्त. म्हणजे बघा तुम्ही पहिला प्रश्न ह्याचा यू इन टू व्ही रूलला डेरिव्हेटिव्ह काढलात, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह व्ही रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स काढलात की लास्टला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन इज म्हणायचं डी एक्स बाय डी वाय इक्वल टू वन आपण डी वाय बाय डी एक्स करायचं, सोपं आहे की नाही हां ते तेवढं समजून या अडचणी मला सांगा हां ठीक आहे झालं. हां त्याच्यानंतर पुढे मग लॉग लॉगचे सम्स असतात ना लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे, लॉग कधी घ्यायला पाहिजे वगैरे हे का नाही, प्लस असताना सेपरेट सेपरेट यू आणि व्ही वापरायला पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत पेज उलटच करा, तुम्हाला दाखवतो मी पेज नंबर 40 जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे, क्वेश्चन नंबर सेकंडमधला जो सहावा सम आहे ना हां सहावा सम ते तो सोडवताना डायरेक्ट लॉग घ्यायचा नाही आहे, यू आणि व्ही वेगळे वेगळे घ्यायचं, यू इक्वल टू साईन एक्स रेस टू टॅन एक्स मग लॉग घ्यायचा दोन्ही साईडचा, पुढे गेलात व्ही इक्वल टू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स आहे त्याचा आपण लॉग घेऊन तो डेरिव्हेटिव्ह काढून सोडवायचा, मग दोन्ही डेरिव्हेटिव्हची काय करायची ॲडिशन करायची आहे, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y डिवाय बाय डी असताना वायला पलीकडे ट्रान्सफर करायला विसरायचं नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जे क्वेश्चन्स आहेत पेज नंबर 40 याला सगळ्याला सेम पॅटर्न आहे विसरू नका, सगळ्यांना सेम पॅटर्न आहे, वाय बाय एक्स आन्सरवाले सगळे क्वेश्चन्स आहेत आणि तिथे चला 40 वेळ मला जास्त देता येणार नाही म्हणून मी हळू फास्ट सांगतोय बरं का बाळांनो, ते रूटवाले क्वेश्चन्स आहेत बघा त्याच्याकडे पण लक्ष द्यावर का जरा रूट लॉगचं हां. आणि असा सॉल्ड एक्झाम्पल आहे 38 एक्झाम्पल नंबर 5 ते बघा, 39 एक्झाम्पल 6 हे 4 समीव होऊ शकतो पण थेरम्स असल्यामुळे जास्त थोडंसं ह्याची चान्स कमी आहे पण तरी बघून ठेवा ओके. त्यानंतर पॅरामेट्रिक सगळ्यात सोपं कारण आपल्याला कळतं सम पॅरामेट्रिक्स आहे म्हणून, कारण दोन इक्वेशन दिले असतात एक एक्स आणि एक वायचं, मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि डीवाय बाय डी टी वर घ्यायचं आणि डी एक्स बाय डी टी खाली घ्यायचं मग ते डीवाय बाय डी एक्स येतं पॅरामेट्रिकवरचं, त्याचं सॉल्ड एक्झाम्पल मात्र नक्की बघा. त्यानंतर तुमचं इम्प्लिसिटवरचे जे आहेत आत्ताच मी तुम्हाला सांगितले वाय बाय एक्स वाले हे सगळे इम्प्लिसिटवरचे होते ठीक आहे. आणि मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शो दॅटचे सम्स त्यातले तुम्ही बघू शकता हां, शो दॅटचे क्वेश्चन्स प्रूव दॅटचे नाही का क्वेश्चन्स बघा, उदाहरणार्थ सांगू तुम्हाला 55 एक्झाम्पल 5 आहे, 55 पेजवरती एक्झाम्पल 5 आहे, 54 पेजवरती एक्झाम्पल 4 आहे, वरती एक्झाम्पल 3 आहे, हे हॉडचे क्वेश्चन्स हायेस्ट ऑर्डरचे, सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन नाही आहे, पेज नंबर 56 भांगडीत पडायची गरज नाही ठीक आहे. मग तुम्हाला वाटलं तर मग चेन रूलचे वगैरे सम्स डोळ्या करून घाला, कारण चेनला 2 येतच तुम्हाला, एवढं काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे. आणि नवीन प्रश्न आता जर प्रश्नपत्रिकेत आलाच तर तुमचा ह्याच्यावरचा प्रश्न नाही करे मिसलेनियस एक्झरसाइजमधला पहिला सम बघून घ्या फक्त ठीक आहे. चला हे झालं तुमचं डिफरन्शिएशन माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही तसा स्टडी करा हां, काळजी करू नका जास्त घाबरू नका हां. आता पुढे चला कुठला आहे पुढचा टॉपिक, इंटिग्रेशन सगळ्यात सोपा आहे का नाही, मुलांना आवडणारा टॉपिक इंटिग्रेशन. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला काही मुलांना बघा इंटिग्रेशनमध्ये काय असतं,
काही सम येत असतात ते आधी शोध घ्यायचा. पाच पेज पलटत पलटत आपली नोटबुक साईडला पलटत पलटत मला येणारा सम कोणता, तर तो असतो एल टीचा सम, लास्ट टर्म काढणे. जो असतो ना आपला एल टी इक्वल टू बी स्क्वेअर बाय फोर ए वगैरे आपण लास्ट टर्म काढतो, क्वाड्रेटिकवरचा तो क्वेश्चन असतो, तो आपल्याला येतो. त्यानंतर स्टार्सवाले आपले वन अपॉन ए साईन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी, हां ते क्वेश्चन्स. मी तुम्हाला पेज नंबर दाखवायला हवे, एक मिनिट. हां हे बघा, आता 116 पानावर या. हा जो पाचवा क्वेश्चन आहे का नाही, ह्याला दोन पद्धतीने सोडवता येतं. एक तर थ्री कॉमन काढून सोडवता येतं हे केलं त्याच्याप्रमाणे, किंवा डायरेक्ट पण करता येतं आपल्याला एल टी काढून. हां तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं प्रॅक्टिस वर्षभर केली आहे त्या पद्धतीनंच ते सॉल्व करा, काळजी करू नका, घाबरू नका. हां त्यानंतर इथले सगळे सम पहिल्यांदा बघून घेतले आपण, कुठून 115 पासून ते 117 सगळे सम पहिल्यांदा बघून घेतले. हां त्यानंतर 118 सॉल्ड एक्झाम्पल जरी केलं ना तुम्ही इंटिग्रेशनचं, तर तुमचं एक कुठून सुटेल बघा. हां त्यानंतर बघा 118 आठव्या नंबरचं मेथड, आठव्या नंबरची मेथड आहे फक्त डिवाईड करायचं वरच्या ह्याला सबस्टिट्यूशनचं सम आहे ते ॲक्च्युली, सॉरी. हां तर तशा प्रकारचा सम आहे तो पुढे दाखवतो. इकडे या, इथे 15 नंबरचा सम आहे 122, तिथे आपल्याला कॉस स्क्वेअरने डिवाईड करायचा. हा एक आपला स्टारवाला, ह्याला स्टार द्या, बरोबर आहे. हां त्यानंतर पाठीमागच्या पानावर या, पेज नंबर 120 12वा आणि 13वा सम आहे, तिथं स्टार द्या. पण तिथं पुस्तकात चुका आहेत बघा जरा, साईन 2x इक्वल टू 2t पाहिजे तिथे, फक्त 2s दिले. हां आपल्या नोटबुकमधून करा अभ्यास, क्लिअर. हां त्यानंतर पेज नंबर 123 वरती या, रोमन फर्स्ट आहे, रोमन फर्स्टमध्ये 7 नंबर 8 नंबर 9 नंबर ह्याच्यापैकी एखादं गणित करून टाका, एकच करायचं. हां त्यानंतर 10 पासून ते 17 पर्यंत त्यातले एक दोन गणितं करायचे, 18वं करायचं. हां त्यानंतर रोमन सेकंडमधलं दुसरं करायचं. मी आय एम पी सांगत नाही, प्लीज तुम्हाला अभ्यास करायला मला वेळ द्यायचा असल्यामुळे मी सांगतोय फक्त. तुम्हाला हे आय एम पी एवढंच करायचं असं नाही, ठीक आहे. त्यानंतर तिसरं करा, चला पुढे. हां आता हा जो 125 पानावरती पहिला सम आहे ना, तो रट्टू व्यवस्थित करून घ्या. रट्टणं म्हणणं चुकीच आहे, चलो आप करो, ओके. हां हो गया. हां तर मग बस झालं, आता हे एक्झरसाईजमधले टाईमपास करू नका, मागे झाला आहे तो सम, उगा टाईमपास करत बस नका. हां आता बाय पार्ट्स, फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रल ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रल इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटिग्रल ऑफ सेकंड टर्म ब्रॅकेट कम्प्लीट dx, पण LIATE किंवा आयलेट फॉर्म जो काही तुमचा ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार आधी मांडणी करायची आणि मग बायपार्ट्स करायचा, आणि त्यानंतर मग तुमचा तो इरिस्ट एक्स वाल्या समचे पण समस्थिते आहेत. इरिस्ट एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, फॉर एक्झाम्पल 136 पेजवरती दुसरं सम. अरे लक्षात, पहिले सम. हां त्यानंतर 138 पेजवरती थर्ड रोमनमध्ये पहिले सम, रोमन थर्ड पहिले सम, क्लिअर. हां त्यानंतर तिसरं सम रोमन थर्डमधलं, त्यानंतर पाचवं सम रोमन थर्डमधलं, ओके. हे क्वेश्चन्स करायचे, लक्षात आलं बाळांनो. हां त्यानंतर आता आपण पार्शियल फ्रॅक्शन, आपल्या सर्वांना आवडीचा भाग, तिकडे चलायचं पार्शियल फ्रॅक्शनकडे. हां पार्शियल फ्रॅक्शनमधले सॉल्ड एक्झाम्पल बघून घ्या. हां ए ची बीची व्हॅल्यू कशी काढायची असते, पार्शियल फ्रॅक्शन कधी वापरायचं असतं हे समजून घ्या. हां रिवाईज करा. हां मग हे असं इथून का चालू केलं, कारण आपल्याला जे जमतं ना पटकन ते करायचं. आता पहिले एक्सरसाइज असते ना आरती रटाळ लावत बसते, हो टाईमपास खाते, हां बरोबर आहे. हां त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हां मग नंतर तुम्ही ते झाल्यावर शेवटी वेळ उरला की मग तुम्ही पुटिंगचे गणित शेवटी आपण, हे बघा मी तुम्हाला सांगू का, आल्यानंतर सम येत नसतं तरी आपण सबस्टिट्यूशन शोधणारच आहे. मग सबस्टिट्यूशन करून ते गणित करू शकता. आता त्यात एक तुमचा एक आवडता एक सम असतो बघा, ॲडजस्टमेंट ऑफ अँगल ऑफ डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर, पेज नंबर 108 वरती 10वा सम. पेज नंबर 108 वरती 10वा सम, ठीक आहे. आणि पेज नंबर 110 वरती रोमन सेकंडमधलं पाचवं सम एकाच टाईपचे, 5, 6, 7, 8, 9 हे एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. हां त्यानंतर एक्झरसाइज 3.2 मधलं 25वं सम आहे बघा, रोमन फर्स्टमधलं. हां तर हे सम्स तुम्ही थोडं बघून घ्या, नोटबुकमध्ये बघून घ्या तुम्ही. आता इथं काय लिहित बसू नका, कारण वेळ तेवढा नाही आहे आपल्याकडे बाळा. हां त्यानंतर रोमन फर्स्टमधलं पहिलं सम, रोमन फर्स्टमधलं तिसरं सम, 6वं सम, हां ठीक आहे, त्यानंतर 11वं सम, 12वं सम, बस एवढे करून टाका. हां उपर डेरिव्हेटिव्ह नीचे फंक्शन लॉग ऑफ नीचे वाला, बरोबर ठीक आहे. हां उसके बाद 106 पेज के ऊपर क्वेश्चन नंबर 1 है, वो भी थोड़ा देखो.
चला त्यानंतर जो थेरम्स मी तुम्हाला सांगितलं त्याच्या कळलरीज शेवटी शेवटी तुम्ही बघून घ्या, कारण इनकेस कळलरीवर सम प्रश्न येऊ शकतो. हां चला आता आपण जाऊयात कुठे, डेफिनेट इंटिग्रेशनकडे. हां तर डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये या, तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशनला घाबरून जाऊ नका, फक्त आपल्याला लिमिट पुट करायचं असतं, जास्त भानगडीत पडू नका की खूप अवघड आहे वगैरे म्हणून. हां शेवटी फक्त इंडिपेंडेंट सारखंच करायचं असतं, पण लिमिट पुट करायचं असतं, त्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं लक्षात ठेव की एवढंच एक्स्ट्रा असेल बाबा. 167 पेजवर या. एक्झाम्पल 10 दिसलं. हां एक्झाम्पल 10च्या सोल्युशनमध्ये तिसरी ओळ बघा, कधी कधी तोही क्वेश्चन असतो, तशाही प्रकारचा क्वेश्चन असतो. म्हणजे सगळे क्वेश्चन त्यांनी खाली दिलेत बघा, 167 लिहिले ना तिथे बघा, तर हे सगळ्यांचे उत्तरं जे आहेत ना ते एकंदर पाय बाय फोरच येतात. हे समज एक नंबर जे भारी आहे ना तिथून चालू करायचं रे, मग काय करतो आपण उगत कुठेतरी काहीतरी करत बसतो, तसं करू नका. त्यानंतर 168 पेजवर या. 11 सम लिहून करायचं आता हे. त्यानंतर ते इन जनरल म्हणले आणि खाली हे सम दिलेत, ह्याच्यावर एमसीक्यू जर आला तर समजून घ्या. आता बघा एक मिनिट पोरांनो, 168 वरती ते 227 सम आहे बघा, तर याचं उत्तर कसं काढायचं, याचं उत्तर कसं शॉर्टकटमध्ये काढायचं, वरती दिले हाफ बी मायनस ए दिले बघा, जिथं पुस्तक किती छान आहे आपलं, हाफ बी मायनस ए एमसीक्यूला आलं तर बरं झालं. बी मायनस ए म्हणजे 7 - 2, 7 - 2 म्हणजे 5, 5/2 उत्तर असं रे, कळलं का. हां हे झालं मेन मेन. हां त्यानंतर तुमचे इव्हन ऑडचे गणित असतात ना, हां ऑड फंक्शन आला की झिरो लिहायचं असतं, इव्हन आला की ट्वाईस करायचं असतं, ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला इव्हन ऑडचे क्वेश्चन जो आहे ना तो इथं आहे बघा, पेज नंबर ना 172 वरती रोमन थर्ड आहे ना, रोमन थर्ड त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6, 7 हे केंद्र करा, ठीक आहे. त्यानंतर हे झालं तुमचे ह्याच्यावरचे, कशावरचे रे, ऑड इव्हनच्या प्रॉपर्टीवरचे झाले. आणि मग प्रॉपर्टीवरचे सम झाल्यानंतर मागे यायचं बरं का, पाठीमागे यायचं आणि मग मात्र सॉल्ड एक्झाम्पल फक्त बघायचे. तुम्ही प्रॉपर्टी वाचलेत डेफिनेटचा पण तुझा अभ्यास तुमचा होऊन जाईल. अशा पद्धतीने स्वतःचा कॉन्फिडन्स जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा, टेक्स्टबुकला स्टिकअप व्हायचं, व्यवस्थित बघायचं कॉन्सन्ट्रेशननं, आणि तुम्ही झोप मात्र नेहमीप्रमाणेच घ्या, जास्त जागू नका आलं लक्षात, आणि जास्त झोपू पण नका. हां ठीक आहे. आणि जे एक इतर काही घडत असेल तुमच्या एक्झाम हॉलमध्ये त्याच्या काल घडलेलं आज घडेलं कसं घडेलच असं नसतं, त्यामुळं आपला आपण करावा विचार, तारवया पार भव सिंधू, बरोबर आहे की नाही. बेस्ट ऑफ लक सर्वांना, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा एक तास व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तो काय करायचं हे लक्षात येणार आहे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, तर सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही अभ्यास नीट करा आणि पेपर चांगला लिहा. ठीक आहे, मॅथमॅटिक्स इज्जत का सवाल है टीचर के, इसलिए ध्यान में रखो भाई, अच्छी तरह से पेपर लिखो, क्वेश्चन नंबर डालो, और सेक्शन नया सेक्शन नए पेज पर लिखना है. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करते समय राइट डाउन ओनली आंसर विथ लेटर, विसरायचं नाही. ठीक आहे, राहिला एखादा तुमचा क्वेश्चन अटेम्प्टमधला तर शेवटी सोडवत असताना सेक्शन नंबर सहित क्वेश्चन नंबर टाकायचं, म्हणजे तसं सेक सी त्याच्या क्वेश्चन नंबर जो तुमचा असेल बाबा, समजा 18 नंबरचा समजा राहिला आहे ते लिहायचं. सिलेक्शन करताना प्रश्न नीट सिलेक्ट करायचे, जे आपल्याला लिहिता येतात ते सिलेक्ट करायचे, अवांतर इकडे आजूबाजूच्याकडे लक्ष न देता आपल्या आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, चलो बेस्ट लक वन्स अगेन, थँक्यू व्हेरी मच.